हेलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर यूट्यूब चैनल आज एजुकेशन पॉइंट। यस फ्रेंड्स, आज अपन दहावी गणित दोन याच्यातील समरूपता या चैप्टर बघत आहोत। ठीक है, तो समरूपता या चैप्टर मध्ये मित्रांनो अपन सराव संच 1.2 बघत आहोत। ठीक है, पण हा चालू करण्याआधी याचा आधीचा भाग आहे तो व्यवस्थित पाहून घ्या। तो जर पाहिला असेल तरच हा भाग पा, नाहीतर तुम्हाला हा भाग काहीच कळणार नाही। ठीक है, ओके ठीक है। तर आपलं काय सराव संच 1.2 मधील पहिले उदाहरण काय आहे? आपल्याला तीन आकृत्या दिल्या आहेत आणि त्या आकृत्यांमध्ये काय म्हटलंय, खालीलपैकी कोणत्या आकृतीत किरण पीएम हा कोण क्यूपीआरचा दुभाजक आहे ते ओळखा। ठीक आहे, खूप सिंपल आहे मित्रांनो। आपण मागच्या भाग मध्ये कोण दुभाजकाचे प्रमेय पाहिले। ठीक आहे, तर त्या प्रमेयानुसार काय असतं, जर कोण असेल काय पी, पी कोणासमोर काय एक दुभाजक काढलाय क्यू आर वरती, बरोबर, त्याच्यामुळे काय झाले। ठीक है, तो पी कोणामधून क्यू आर वरती पीएम हा दुभाजक काढलाय। ठीक है, मग याचा आपण कसं करायचो, कोणत्या कोणासमोर काढलाय, पी च्या समोरचा कोणता येतोय आर एम छेद एम क्यू। ठीक है, आपण कसं करायचो, पी पी या कोणासमोरून याच्यावर दुभाजक काढलाय कशावर क्यू आर। ठीक है, तो ज्या रेषेवर दुभाजक काढला असेल आपण तिथलं पहिलं अक्षर घेतो, तर ते काय आता आर एम छेद क्यू एम। ठीक है, आर एम छेद एम क्यू एकच आहे, एम क्यू बरोबर काय येईल आर पी छेद पी क्यू। बरोबर आर एम छेद एम क्यू आणि बरोबर काय येईल आर पी छेद पी क्यू। ठीक आहे, हे आपलं कोण दुभाजकाचं प्रमेय होतं। आता काय म्हटलंय, किरण पी एम, किरण पी एम हा क्यू पी आरचा दुभाजक आहे का ते ओळखा। तर ते कसं ओळखायचं, जेव्हा ही साईड आणि ही साईड यांनी मापं दिलेत आपल्याला, या दोघं साईड जेव्हा बरोबर येतील, म्हणजे समजा असं असेल यांचं माप समजा असं आलं पहिल्याचं 1/2, तर ह्या साईडचं माप पण 1/2च आलं पाहिजे। ठीक आहे, तर जेव्हा ही साईड आणि ही साईड दोघं सारखे असतील तेव्हा याचा अर्थ काय, किरण पी एम हा क्यू पी आरचा दुभाजक आहे हे सिद्ध होईल। जर ह्या दोघं साईड सारख्या नाही आल्या, समजा इथं 1/2 आहे आणि इथं 1/3 आला, ह्या दोघी फिगर काय आहेत वेगवेगळ्या आहेत, याचा अर्थ मग काय, किरण पी एम हा क्यू पी आरचा दुभाजक नसेल। ठीक आहे, ओके, तर आपण आता हे गणित सॉल्व करू। आपण हे केलं, आता आपण याच्यात काय करू, किमती टाकून देऊ। आर एम ची किंमत किती दिली आपल्याला 1.5। ठीक आहे, आणि क्यू एम ची किती दिली 3.5, बरोबर। आता यायला आपण असं कसं करू, ठीक आहे पॉइंट मध्ये, म्हणून आपण काय करणार, पॉइंट घडवण्यासाठी याला डायरेक्ट 15 आणि याला 35 करून देऊ, फक्त याचं रूपांतर याच्यात केलंय। ओके, हे झालं आर एम छेद एम क्यू। आता काय करायचंय, आर पी छेद पी क्यू, आर पी किती आपला, आर पी आहे 3, आर पी आर पी म्हणजे ही बाजू किती आहे 3, आणि पी क्यू, पी क्यू किती आहे 7। ठीक आहे, तर आता या दोघं फिगर सारख्या येत आहेत का, इथं 15/35 आहे, इथं 3/7 आहे, फिगर सारख्या येत आहेत का, तर नाही येत आहेत, बरोबर। मग आपण याच्या पुढे काय करू, थोडं वाढवून देऊयाला, कसं करू आपण, इथे 15 आहे इथे 35 आहे, म्हणजे इथे 5 आहे इथं 5 आहे, याचा अर्थ याला नक्कीच 5ने भाग जाणार आहे। मग आपण याला काय करू, 5ने भाग देऊ, 5 × 5 = 15 आणि 5 × 7 = 35। ओके, तर हे काय आलं 3/7, आणि इथं काय आहे बरोबर 3/7, दोघं व्हॅल्यू सारख्या आल्या, बरोबर। त्याचा अर्थ काय, किरण पी एम हा क्यू पी आरचा दुभाजक आहे। ठीक आहे, कळलं काय केलं, इथं 1.5 3.5 होतं, आपण यांचं डायरेक्ट रूपांतर करून घेतलं 15/35 मध्ये, आणि याला नंतर 5ने भाग दिला, 5 × 15 = 5 × 7 = 35,
3/7 बरोबर 3/7 दोघे व्हॅल्यू सारखे आहेत म्हणून काय हा पीएम हा कोण क्यूपीआरचा दुभाजक आहे हे सिद्ध होतं ठीक आहे मित्रांनो आता आपण दुसरे बघू दुसरे एग्जांपल काय दिले कोण पी पासून आर क्यू वर दुभाजक टाकलाय पीएम ठीक आहे त्याच्यामुळे काय होईल कोण दुभाजकाच्या प्रमाणानुसार एकच होईल आर एन छेद एम क्यू याच्यावरून समोरच्या बाजूला टाकलाय म्हणून आपण सुरुवात समोरच्या बाजूवरून करू आर एन छेद एम क्यू आणि इथे कसं येईल आरबी छेद पी क्यू ठीक आहे कोण दुभाजकाचा प्रमेय आहे मागच्या भागात पाहिले नसेल पाहिलं तर ते व्यवस्थित पाहून घ्या काय होतं पी पासून आपण दुभाजक टाकलाय पीएम कशावर आर क्यू वर ज्या समोरच्या बाजूवर दुभाजक टाकला असेल तिथून सुरुवात करायची असते म्हणून आपण काय केलं आर एम छेद एम क्यू आणि बरोबर काय आर पी छेद पी क्यू ठीक आहे आपण आता किमती लिहून देऊ आर एम ची किती आहे 4 आणि एम क्यू ची 3.6 ठीक आहे आपण या किमतीला पॉईंट केलं म्हणून आपण काय करू शकतो पॉईंट जाण्यासाठी इथे 36 आणि इथे 40 होऊन जाईल हा पॉईंट जाण्यासाठी काय केलं याला धाने गुणलं याला धाने गुणलं म्हणून वरती पण धाने गुणलं ठीक आहे 36 40 36 बरोबर आरपी ची किंमत किती आहे आरपी ची आहे 10 आणि पी क्यू ची 9 आरपी ची किंमत किती आहे 10 आणि पी क्यू ची 9 ठीक आहे तर आपल्याला काय करणार इथं तर 10/9 आहे इथं 40/36 आहे काय करणार आपण याला 4 ने भागतो 4 × 4 आणि 4×9 = 36 म्हणजे 10 आणि 9 काय येते पुढे काय येते 10/9 दोघी व्हॅल्यू सारखे आहेत याचा अर्थ काय किरण पीएम हा क्यूपीआरचा दुभाजक आहे ठीक आहे कारण दोघं साईड काय झाल्या म्हणून काय दुभाजक आहे आता आपण तिसरं गणित पाहू तिसरं गणित काय कोण पी पासून आर क्यू वर आपण दुभाजक टाकलाय मग कसं होईल ते आर एम छेद एम क्यू बरोबर आर पी छेद पी क्यू ठीक आहे काय पी पासून दुभाजक टाकलाय म्हणून आपण काय करणार ज्या साईडवरती दुभाजक टाकलाय तिथला पहिला अंक घेणार आहे म्हणजे आपण काय घेतलं पहिली साईड आर एम छेद एम क्यू ओके दुसरी आर पी छेद पी क्यू ठीक आहे आता आपण यांच्या किमती टाकून देऊ आर एम किती दिली आपल्याला 6 आणि एम क्यू 8 ठीक आहे आणि पी क्यू किती दिली आहे सॉरी आर पी किती दिला आहे आरपी दिली 7 आणि पी क्यू दिलाय 10 आता याच्यात किती काही केलं तर दोघी बाजू सारख्या होत नाही ठीक आहे याला आपण माप पण दिला 2 × 6 आणि 2 × 4 3/4 येते इथे किती 7/10 याचा अर्थ काय दोघी बाजू सारख्या नाही सारख्या नाही म्हणजे काय किरण पीएम हा कोण पी क्यू आर चा दुभाजक नाही आहे ठीक आहे मित्रांनो आपण आता पुढचं गणित पाहू पुढचं गणित काय दिलंय आपल्याला कोण पी क्यू आर मध्ये पी एम 15 पी ते एम माप किती दिले 15 पी क्यू 25 पी ते क्यू डायरेक्ट माप दिले 25 ओके पी आर 20 पी ते आर 20 हे पण डायरेक्ट माप दिले आणि एन आर बरोबर 8 तर रेषा एम एन एम ही बाजू आर क्यू ला समांतर आहे का असेल तर कारण लिहा ठीक आहे ओके आकृती पाहिल्यावरच तुम्हाला कळायला पाहिजे हे काय प्रमाणाचे मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास आहे ठीक आहे जर मागचा भाग पाहिला नसेल मित्रांनो तर हा भाग पाहू नका कारण तुम्हाला ह्या भागमध्ये काही समजणार नाहीये ठीक आहे तेव्हा मागचा भाग व्यवस्थित बघा तेव्हाच हा भाग बघा ठीक आहे तर आपण गणित पाहू गणित काय म्हणते प्रमाणाचे मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास काय जर समजा आर क्यू बाजूला एन एम रेष समांतर राहिली काय यांनी आपल्याला विचारलं समांतर आहे का तर त्याचं कारण लिहायचं आहे ठीक आहे जर आर क्यूला एन एम बाजू समांतर राहिली तर
एनएम बाजू कोणाच्या समोर आहे, कोण पी समोर, मग आपण सुरुवात कुठून करू, पी समोर। ही बाजू ज्याच्या ज्या कोणासमोर राहिली त्या कोणासमोरून सुरुवात करायची असते। मग पी समोरून सुरुवात केली तर कसं करू आपण, पी एन छेद एन आर, पहिले असं चालू होईल, पी एन छेद एन आर, आणि दुसरं काय होईल, पी एम छेद एम क्यू। ठीक आहे, पी एम छेद एम क्यू। जर ह्या दोघं किमती सारख्याच आल्या तर याचा अर्थ काय राहील, हे प्रमाणाचे मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास आहे आणि एन एम ही आरक्यूला समांतर बाजू आहे। ठीक आहे, तर आता आपण गणित बघू। गणितात आपल्याला काय दिले, पी क्यूचं डायरेक्ट माप दिलं आहे 25 आणि पी एमचं दिलं आहे 15। जर पी एम 15 असेल आणि टोटल माप 25 आहे तर एम क्यूचं माप किती येईल, 10 येईल, बरोबर, कारण याच्यातून हे वजा केल्यावर हे माप आपल्याला भेटून जाईल। एम क्यू किती येईल, 10। सेम पी आरचं माप दिलं आहे, पी आरचं माप किती दिलं आहे, 20। जर 20 पी आर आहे पूर्ण लाईन आणि त्याच्यात एन आर किती, 8 आहे, जर एवढं 8 आहे तर एवढं उरलेलं किती असेल, 12, बरोबर। 12 आणि 8 किती झाले, टोटल 20। 15 आणि 10 किती झाले, टोटल माप आलं 25। ओके, ठीक आहे, तर आता आपण हे गणित सॉल्व करू। आपल्याला काय दिलं आहे, पी एन किती आहे, 12, पी एन 12 दिला आहे, एन आर किती दिला आहे, 8। ठीक आहे, पी एम किती दिला आहे, 15, आणि एम क्यू 10। आता इथे तर काही वाटत नाही, दोघं सारखे, आपण काय करू, यांना भाग देऊन बघू। याला दोनाने भाग जाईल, 2 चौक 8 आणि 2 सक 12। ठीक आहे, 2 चौक 8, 2 ने नको, 2 पेक्षा आपण यांना याला 4 ने भाग देऊ, 12 छेद 8 बरोबर 15 छेद 10। 4 ने का द्यायचं आहे, हे बघा, याला 2 ने पण भाग जाईल, 4 ने भाग जाईल। मग आपण काय करू, इथे जर 5 ने भाग दिला याला, 5 एक 5, 5 2 10 आणि 5 3 15 बरोबर, आणि याला 2 ने देऊ पहिले, 2 चौक 8 आणि 2 सक 12। ठीक आहे, 4 ने पण डायरेक्ट गेला असता, पण ज्यांना 4 ने जमलं नाही, ज्यांनी 2 ने दिला त्यांच्यासाठी काय, 2 चौक 8 आणि 2 सक 12। ठीक आहे, परत त्याला भाग जाऊ शकतो कारण दोघं सम आहेत, सम आहेत म्हणून 2 ने आरामात भाग जाईल, 2 दुने 4 आणि 2 3 6 किती आलं, 3 छेद 2। हे पण किती आलं, 3 छेद 2, याचा अर्थ 3 छेद 2 बरोबर 3 छेद 2। ओके, यावरून काय होतं, तर एन एम ही बाजू आरक्यूला समांतर आहे। इथं कसं लिहिणार तुम्ही, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार एन एम ही बाजू आरक्यूला समांतर आहे। ठीक आहे, आपण आता पुढचं गणित पाहू। ठीक आहे मित्रांनो, तर आपण पुढचं गणित पाहू। सॉरी, पुढचं गणित मध्ये काय दिलंय, त्रिकोण एम एन पी, त्रिकोण एम एन पी च्या कोण एन चा एन क्यू दुभाजक आहे। ठीक आहे, त्रिकोण एम एन पी चा कोण एन चा काय, एन क्यू दुभाजक आहे। ठीक आहे, तर आपल्याला माप दिलेत, एम एन किती दिले, 5, पी एन दिले 7 आणि एम क्यू दिले 2.5। तर आपल्याला काय करायचं, याचं क्यू पीचं माप काढायचं आहे। ठीक आहे, तर आकृतीवरनं कळालं कुठलं प्रमेय, तर हे आहे कोण दुभाजकाचे प्रमेय, आणि त्या प्रमेयानुसार काय असतं, ज्या कोणाच्या वरून दुभाजक गेलाय म्हणजे एन मधून गेलाय त्याच्या समोरील बाजूवरील सुरुवात करायची आपल्याला। ठीक आहे, ज्या कोणापासून दुभाजक गेला असेल त्याच्या त्या कोणाच्या समोरील बाजूवरून आपल्याला सुरुवात करायची असते। ठीक आहे, तर मग आता एन पासून समोरची बाजू काय आहे, एम पी। ठीक आहे, तर मग आपण काय करू, एम पासून सुरुवात करू, मग पहिले कसं येईल, एम क्यू छेद क्यू पी, एम क्यू छेद एम क्यू छेद क्यू पी बरोबर एम एन छेद एन पी। ठीक आहे,
तर आपण एमक्यूचं माप किती दिलंय आपल्याला 2.5 आणि क्यूपीचं काढायचं आहे. ओके बरोबर. एमएनचं माप किती दिलंय 5 आणि एनपीचं माप किती दिलंय 7. ठीक आहे. ओके मग आपण आता काय करू, तिरकस गुणाकार. तिरकस गुणाकार म्हणजे हा क्यूपी इकडे जाईल आणि 5 6 7 इकडे जाईल, पण इकडे जाताना ते काय होऊन जाईल उलट. म्हणजे कसं होईल, क्यूपी आला इकडे, क्यूपी इकडे आला आणि हे तिरकस तिकडे गेले, तर 2.5 × 7/5. ठीक आहे. हे तिरकस 7 वरती गेला आणि 5 खाली आला आहे, 2.5 तसाच. ठीक आहे. मग आता कसं होईल, जर 2.5 आणि तर 50 5 आहे. ठीक आहे. मग आपण काय करू, याला थोडं चेंज करून देऊ. आपण याला राऊंड फिगर 25 करू, 7 तसाच आणि हा खाली 50. ठीक आहे. 25 × 25 × 25 = 50 म्हणजेच याचं माप किती आलं आहे, 7/2. ठीक आहे. जर याला भाग दिलाच तर कसं येईल, पॉईंटमध्ये 2 × 1 = 2 × 3 = 6 एक उरला, भाग जाते म्हणून 0 × 2 = 5 = 10. तर याचाच अर्थ क्यूपीचं माप किती भेटलं आपल्याला, 3.5. खूप आहे, खूप सोपं आहे मित्रांनो. भूमितीत फक्त त्याचे एक फिगर लक्षात ठेवा आणि तिच्यावरून आपल्याला पुढचे गणित सोडवायचे असतात. तुम्ही 3 प्रमाणे त्याच्या तिघांच्या आकृत्याचं व्यवस्थित लक्षात ठेवल्या तर तुम्हाला एक पुढचे गणित सॉल्व करायला खूप सोपं जाणार आहे. ठीक आहे. बाकी आधीचे जे भाग आहेत ते पाहून घ्या, तेव्हाच तुम्हाला हा भाग समजेल. ठीक आहे. आणि अजून सांगतो मित्रांनो, फक्त व्हिडिओ पाहणे म्हणजे अभ्यास नाही आहे. हा व्हिडिओ पाहिला, इथपर्यंत पाहिला, ठीक आहे, पुस्तक उघडा आणि ते गणित तुम्ही स्वतः सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओतून किती समजलं ते तुम्हाला तिथं कळेल. ठीक आहे. आणि काही जर चुकत असेल तर कमेंटमध्ये टाका, मी त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. तोपर्यंत व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तर ड्रॉपडाऊनमध्ये टाका, मी नक्कीच त्याच्यावर काहीतरी प्रतिक्रिया देईन. तोपर्यंत थँक्यू, हॅव अ नाईस डे.